ميورو هذا بايلا جيتو سرپنچ سانگلی زنیا مارگی ویلون گا موپڑاوڑی سانگا جی ونگا سوری جیتو تا جبرست گولندا جبر بہت وای اور بايلا شرکا مدی نشات مانی سانگا فلن نظر روی اپن دو رسل رجاس اڈی گانیا روکس سمپل ٹھر لائی اور سانگی سرپت اپن بہت موپڑا سانگا نے آج موپڑا سانگا نے زوگا کھیلیا مدد دی کیا نا چاگلا کھیل کیا أنا أقول لك أن هذا المشروع هو 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 أن هذا أني هات شيء دوا دري، جو كذا جاگا بولنا فور بايلا لي، كذا كريكيت صار مادك، سوندر يا، دا خورا رها، كذا بطة، شوكا لي توي، إيشان تو باري، إيش ولكن يجب ان يكون هناك افضل من اجل 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 ان يكون هناك افضل
داو سكيل بطل بدل بيا سولا داو سكيل لكي داو بطل بطل تين وشي ماس تين شيل كذا ها سامنا غولا دازو شيل بابا غولا دازو لكي بطل شيل دو غولا سبب بطل بحال بلا شيل دازو بلا شيل دازو بلا شيل دازو بلا आणि या शेड दोन झाले दोन धावा या दोन धाव संख्येचा बोलण्यात संगीत धाव संख्येला पोहोचले ते पीक बादाटा या अंकावरती ज्ञानपीकेचा कौल उत्कर्ष सावळ संघाने जिंकला प्रथम क्षेत्र फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला जिने सावळ संघाने कर्णधार काय ठिकाणी अभ्यास करायचा असे दुसावती की धावा बनवण्यासाठी या ठिकाणी संघाशी करार त्यावेळेस परंतु प्रथम आपण फलंदाजी करायची आणि अपोजिट संघाला एक टार्गेट सेट करून द्यायचा तोच प्रयत्न आता मात्र आपण पाहिला سوف نتحدث عن आता सिंगल डबलच्या बरोबरीवर आपण पहिल्या सरत चार ऑप्टिकलचा सामना केला असेल आपल्या संघाला मात्र एक चांगल्या स्थितीकडे घेऊन चालले किंवा या तीन षटकांमध्ये एक मोठा टार्गेट सरकारला प्रयत्न करूया तो उत्कर्ष सामने संघाचा रंगा स्वीचा जर केला तर प्रेक्षकांची गर्दी थोडीशी कमी आता गर्दी क्रिकेटचे गर्दी प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेतात त्यांचं पाणी सहर्ष स्वागत करूया सुंदर चेंडू काय जबरदस्त गोलंदाज हा चेंडू टाकला आहे चेंडूला त्याचा कुठला संपर्क निर्माण झाला नाहीये आता षटक क्रमांक दुसरा समाधान पहिला षटकामध्ये आल्या 12 धावा आणि या षटकामध्ये आल्या चौकार लगावले येईल 7 धावा एक चांगली गोलंदाजी केली आणि दोन षटक संपली आणि जर का वेस्ट फील्डिंग नसेल तर कदाचित चौकारही रोखला गेला असता आणि एक चांगला षटक त्याचा पाहायला मिळाला असता आणि असं मागून म्हणतात क्रिकेट आपण वेळेला सांगितलं खेळ आहे या 11 खेळाडूंचा त्याला साथ द्यायची गोलंदाज जरा त्याच्यानंतर आपण पाहिलं सल्ला थोडासा क्षेत्ररक्षण खराब झालं बघा तीन पहिले डॉट डॉट केले त्याच्यानंतर तीन चौकार त्याच्यानंतर दोन डॉट डॉट चालू निशात वाली बारा धाव संख्या तो फलंदाज जिंकतोय आणि आता शेवटचा षटक घेऊन येतो फलंदाज अजय पवार शुभम नाईक याच्या नावावर ओळखला जाणार आपण पाहिलं सल्ला मोपाळवाडी संघ ज्या वासम प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये आपण शुभमला जी बाईक पाहिली बायकर मॅन स्वप्नातील बाईक माझा भाऊ अजून जर विजय केला सावळे संघाची बीटबाद ही जगाची बाजू आहे अजूनही कुठली विकेट गेली नाही दोन्ही फलंदाज संत गतीने फलंदाजी करत असताना आपल्या संघाला तब्बल दोन षटकाच्या समाप्तीनंतर घेऊन गेले 19 या धावसंख्येवरती शेवटच्या स्टॉकवर ऋषिकेश ऋषिकेशच्या बॅटमधून हा दुसरा चौकार आणि ऋषिकेशचे वैयक्तिक धाव संख्या दोन चौकारमध्ये जाऊन पोहोचले ते तबला 11 धावा पुन्हा एकदा या मिले स्वाद टीम साऊंड वाटा मिळाला आता चेंडूला फेकू दिला सीमारेषेच्या बाहेर सहा धाव संख्या झालेल्या ऋषिकेशच्या बॅटमधून षटकार 29 धावांना ऑफर करती शेकोटी कुठे पेटवलं आहे ना तर प्लीज ते आपली शेकोटी युज व्हा कारण का आहे जेव्हा सांगतात की शेकोटी आपण तोरीत युजली पाहिजे बघा चौकानंतर षटकार आक्रमण असताना सुरुवात केली ऋषी माळी या फलंदाजानं आणि त्यापर्यंत संगीत सामसंख्या दुसऱ्या क्रमांकाचा 29 29 धाव फरकावरती धावा लागेल
आणि या चेंडूवरती देखील बघू या चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षणाने चांगला होतोय एक धावा पूर्ण केला दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना दोन धावा सदरित्या पूर्ण चांगली रनिंग विकेट विकेट चांगला ताळमेळ या दोन्ही फलंदाजांमध्ये आणि 31 धाव संख्या लागली धावपळ गती याच्या अगोदर सामन्यामध्ये सामना संघाने 31 धावांमध्ये 32 धाव संख्येला टार्गेट ठेवलं आणि मोपणवाडी संघाच्या विरुद्ध खेळताना आतापर्यंत 31 धाव संख्या लागली धावपळ गती आता तीन चेंडू शिल्लक असतील या शेवटच्या षटकातील आणि पुन्हा एकदा आक्रमण आणि आक्रमण दिवशीचं पहारण आहे आणि फलाट जो आपण होतो जसं नाव दिलं असं फलाटची गेली पहारा भेटली षटकाला चेंडू होती वैद्य धाव संख्येने ऋषी आपण पाहतो फलंदाजी करत असताना आठ चेंडू आणि 25 धावा आठ चेंडू मध्ये 25 धावा त्यांनी केले 37 धाव संख्या लागली आहे ती उत्कर्ष सावळे संघाची तीन ओची मॅच आणि भाई चेंडू दिलेला आक्रमण आणि आपण पाहतो या षटकाच्या बरोबर बल धाव संख्या धाव पोहोचले 43 कोटी 93 स्कोर बोल फोलाट खऱ्या तर जसं त्याचं नाव आहे ना तसं नावामध्ये त्याच्या फटक्यामध्ये एवढं जोर आहे ना ताकद आहे ना जसा बॅटच्या पट्ट्यामध्ये रडारमध्ये चेंडू येतो ना सीमारेषा बाहेर जेव्हा चौकार किंवा षटकासाठी चेंडू जातो त्याने खरं तर काल आपण जर शेवटच्या 3-4 मॅच बघितल्या तर एकही षटकार आला नव्हता आणि आपण जे काल म्हणत होतो की मध्यरात्रीच्या नंतर षटकार येत नाहीत पण इथे मात्र ते खोटं ठरवलंय आणि ताकदीच्या जोरावर मात्र हा ज्याला पोलाड का ना ठेवलंय हे सिद्ध करतोय तो हा ऋषिकेश माळी हा ऋषिकेशने मात्र आपले इरादे स्पष्ट केले आणि संघाला एक मोठं टार्गेट सेट करायचा त्या अर्धेश षटकात आता आक्रमणास सुरुवात केली आहे आणि स्टॉक मात्र षटकामध्ये आक्रमण नाही करायचं मग कधी करायचं आणि ते आक्रमण त्यांचं आता सोबत करून या ठिकाणी संघाला आपल्या चांगल्या स्थितीमध्ये घेऊन गेलो दुसऱ्या धावाचा प्रयत्न करत असताना दुसरी धाव दोन धावा या चेंडूवरती आली आणि दोन धाव संख्येच्या बोल 45 धावाचा उपाय कधी आता विजयासाठी गरज असेल 46 धाव संख्येची thank you
يا لا
مات راجلي وكتة وارد ماله ماتش ديرج ماله بنائك تيار اب سمجھا باہر اوتر دھاو پہلی ایکی دھاو مغشی 45 مدی اوتر نوتی پہلی اوتر دھاو ملتے تھی اوتکرش ساولے سکل گڑو محمد واری سکل بھارگے بھی لیو 14 چنوڑے تا سردی ساوان چی گرز ہے دون تین موٹی فٹ کے لیے گرز ہے تھی محمد واری سکل آنے اکتا پر تتر کمسا مڈو لے لائے ہیں میچ مدی چنگے گولا تا جی دون چوکر دھرے آلے اس لیے تا دھیراج ملچی आणि हा चेंडू कोणाला डॉट येतोय 13 चेंडूंना 37 धावांची गरज आहे 9 धावा आलेल्या आहेत धावपळकर आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये जिथे 12 धावा होत्या उत्कर्ष सावळे सकाळच्या उत्कर्ष सावळे सकाळने एक चांगलं काम केलंय आम्ही माझगावला मात्र नाईट मध्ये सांगत होतो की चेसिंग करणारे संघ हारताय तरी फिल्डिंग बरेचसे संघ करायचे म्हणतो इथे मात्र हा चेंडू डॉट येतोय प्रशांत पवार थोडासा नाराज आहे स्वतःवर मोबडावाडी सकाळी पाठीनाके थोडे नाराज आहेत आता जिंकण्यासाठी 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 37 धावा करायच्या धाव संख्या झाली ती 9 शुभम नाईक तर समोरच्या बाजूला फक्त माझ्या बघत होता प्रशांत पवारची आणि तो शुभम नाईक आता स्ट्राईक लेनला येणार आहे आता मात्र प्रत्येक षटकामध्ये दोन दोन तरी षटकार मारावे लागते चार षटकार तरी मारावे लागतील ही मॅच जिंकायची असेल ती भार्गवी इलेव्हन मोबडा वाडी संघ अजूनही प्रेक्षकांना वाटतंय की मोबडा वाडी संघ काहीतरी करामत करेल काहीतरी जादू करेल या मॅच मध्ये कारण क्रिकेट आहे क्रिकेट मध्ये तुम्ही जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही जोपर्यंत शेवटची विकेट पडत नाही तोपर्यंत तुम्ही सांगू शकत नाही की कोण जिंकेल कोण हारेल 12 चेंडू 37 धावा या मैदानावर 3 चेंडू मध्ये 18 धावा जावेद मुंबईचा जावेद होता मोठी मॅच होती 3 चेंडू मध्ये 18 धावांची गरज होती बरेचसे प्रेक्षकांनी घरचा रस्ता पकडला होता त्याने 3 चेंडू मध्ये 3 षटकार मारले होते या मैदानावर असं आहे अचानक मैदान आहे अचानक कोणताही संघ जिंकू शकतो 12 चेंडू 37 धावा गोलंदाज आहे तो उत्कर्ष सावळे संघाचा देवेश माळी एका बाजूला पवार एका बाजूला माळी आणि आता मात्र येतो शुभम नाईक नाईक म्हटलं की गावाचा मुख्य आणि शुभम नाईक ज्याला वासप प्रीमियर लीग मध्ये का बाईक मिळाली याचं उत्तर त्याला द्यायचंय परंतु ब्लॉक होल मध्ये चेंडू टाकला होता आणि चेसिंग करताना अशीच परिस्थिती होते ज्यावेळेस आपण चेसिंग करतो एक एक बॉल डॉट येतो विकेट जाते मग टेन्शन वाढत जात आणि पहिली फलंदाजी करताना तुम्ही बिंदास असता काय हो आणि म्हणून तर फलंदाजीच करण्याचा निर्णय घेतला तो अतुल पाळीनं पहिली मॅच मध्ये त्याने अशीच जिंकली 31 धावा केल्या आणि ते 31 धावांचा पाठला करताना 4 धावा ती मॅच त्यांनी जिंकली आता 11 चेंडूने 37 धावा देवेश माळी नवीन फलंदाजांना संधी दिलेली आहे उत्कर्ष सावळे संघानं 11 चेंडू 37 ऑफस्टंपच्या बाहेर पॉइंट बॉल 11 चेंडू आणि 36 धावांची गरज आहे दोन्ही फलंदाज चांगले आहेत खेळपट्टीवर प्रशांत पवार कधी पॉवर दाखवू शकतो आणि शुभम नाईक भरपूर धावा शेवटच्या षटकामध्ये अजय पवारनं दिल्या त्यामुळे त्या धावांचा पाठलाग करणं आता कठीण होत बसलं असं वाटतंय का पण तो चेंडू चाललाय आणि इथे मात्र षटकार येतोय पंचाचा इशारा येतो इथून दिसत नव्हतं आणि इथे मात्र मारलाय शुभम नाईक षटकार तुझा नामो नामो तुझा नामो नामो तुझा नामो नामो ओंकार स्वरूपा तुझा नामो नामो ओंकार स्वरूपा तुझा नामो नामो ओंकार स्वरूपा आता खाईन तर खाईन तुपाशी नाही तर उपाशी डॉट आला तरी चालेल पण जो लागेल बॅटवर तो षटकार गेला पाहिजे ठरवायला पाहिजे हे शुभम नाईक आणि कंपनीला पुन्हा एकदा देवेश माळी तयार पेज लागली गलीमध्ये चेंडू चाललाय बॅटच्या पट्ट्यात आला नाही 9 चेंडू आणि 29 धावांची गरज आहे बॅट जिंकण्यासाठी प्रशांत पवार आला तर स्ट्राईक घेतला 7 वर खेळतोय शुभम नाईक प्रशांत खेळतोय पवार 2 चौकारच्या साईडला 8 वर संघाची धावसंख्या येते 15-17 जिंकण्यासाठी 29 धावांची गरज आहे 9 चेंडू मध्ये 9 चेंडू शिल्लक आहेत 29 धावा करायचे आहेत प्रशांत पवार या 3 चेंडू मध्ये 3 चेंडू महत्वाचे या 3 चेंडू मध्ये कमीत कमी 10 धावा तरी यावे लागतील त्या मोबडा वाडी संघासाठी देवेश भाई 9 चेंडू 29 प्रशांत पवार आहे स्ट्राईक घेतला भार्गवी इलेव्हन मोबडा संघ
प्रशांत पवार लंबांच्या दिशेने मारलाय क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येण्याचा प्रयत्न करतायत येतो षटकार
شباب نايك مارلا يا شباب نايك 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 شباب ولكن هناك اشياء اخرى